चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी जिल्ह्यातील अनेक समस्यांवर वाढत्या महिला अत्याचाराच्या समस्या, अवैध दारू विक्रीची समस्या, वाढत्या गुन्हेगारीची समस्या किंवा पत्रकारांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्याच्या समस्या अशा अनेक समस्यांच्या निषेधार्थ भाजपने निषेध केलाय. चंद्रपूर जिल्ह्यात असताना फक्त आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आलेल्या मंत्र्यांना युवा मोर्चाच्या माध्यमातून जिल्ह्यातील वाढत्या अपराधावर जाब विचारणारे बॅनर दाखवून निषेध करण्यात आलाय. आमदार सुधीर मुनगुंटीवार व चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात आणि चंद्रपूर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात निषेध करण्यात आलाय. याप्रसंगी जिल्ह्याचे उपाध्यक्ष सचिन डोहे, विशाल शर्मा, जिल्हा सचिव ओम पवार, राहुल बिसेन यावेळी अनेक युवा मोर्चा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलन पार पडले. कार्यकर्त्यांच्या भेटीकरिता आणि कार्यकर्ता मेळाव्याच्या दृष्टिकोनातून ते इथे आले. आम्ही आज भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी आज इथे त्यांच्या या दौऱ्यामध्ये त्यांना आम्ही अनेक प्रकारचे आमचे प्रश्न आहे. मग महिलांवर होणारे अत्याचार आहे त्या चंद्रपूर जिल्ह्यामध्येच नाही तर या सर्वत्र महाराष्ट्रामध्ये थैमान घालत आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये दारूबंदी असून सुद्धा दारूचं डोंगर पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच बीच रस्त्या मधात रस्त्यामध्ये येऊन फायरिंग करून युवकांना ठार मारले. अनेक प्रकारचे इथे गुन्हेगारी होत आहे. आमच्या पत्रकार बांधवांवर सुद्धा इथे हल्ले होत आहे. मग हे सरकार काय करत आहे? फक्त आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याकरिता इथं दौरे करत आहे का? या जिल्ह्याच्या सर्वांगीण रचनेला सुधारवण्यासाठी येत आहे. त्याकरिता आज आम्ही इथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आमची त्यांना मागणी असणार आहे की साहेब तुम्ही आले, तुमचं स्वागत आहे, परंतु तुमच्या कार्याचा सुद्धा आमचा तीव्र गतीने आमचा निषेध आहे. औरंगाबादमध्ये असो की आत्ताच आपण बघितलं त्यांच्या मंत्र्यावर सुद्धा बलात्काराचे अत्याचाराचे आरोप लागत आहे. मग तुम्ही त्याच खात्याचे गृहमंत्री आहे, मग तुमची हे सर्वांगीण जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे की प्रथम आपण आपल्या पक्षातील जे कोणी कार्यकर्ते नेते मंडळी आहे त्यांना सुधरवा आणि नंतर या जिल्ह्याचा कायदा सुव्यवस्था हे उत्तम राखण्याचं कार्यसुद्धा तुमचं आहे. हे आमची त्यांना मागणी आहे. सर्वांच्या वतीने आज इथे आम्ही या विषयावर घेऊन आंदोलन आमचं इथे झालेलं आहे. मनोज झांबरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.